उत्तर देऊ, परंतु मला असं कळलं म्हणून मी आज फडणवीस यांना आवाहन केलं की राहुल वाघ हे बीजेपीच्या धुळे संघटनेचे जिल्हा सरचिटणीस आहेत, तर कशासाठी मग जर आपला तुमचा पाठिंबा आहे, ओबीसी जागरण आपण तुम्ही करता, मग ह्या अध्यादेशाच्या विरुद्ध जो आपण सगळ्यांनी मिळून काढला त्याच्याविरुद्ध आपलीच माणसं कशी काय जात आहेत? ठीक आहे, आणि ज्याचा गेले अर्जाचं आम्ही समर्पक उत्तर देऊ, लढू आणि जिंकू सुद्धा. मलिकांना जेलमध्ये टाकल्यानंतर मलिकांनी असं बोललं होतं, मालिकांनी कोणी मलिकांनी की वानखेडेंना जेलमध्ये आम्ही टाकूया, तर त्यावर आशिष शेलार म्हणाले की ती मलिकांना तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही, तुमचा जावई गंजेटी आहे म्हणून तुम्ही असं हे करता. असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय स्वच्छ प्रकाश हा नवाब मलिक यांनी निडरपणे जे आहे जगाच्या समोर मांडलेला न घाबरता आणि अतिशय शांततेनं त्यांनी तुमच्याकडे हे सगळ्या पुराव्यासहित ते बोलतायत आणि ते प्रकरण मांडतायत, आणि आता लोकांना कल्पना झालेली आहे की खरं काय आणि खोटं काय लक्षात आलेलं आहे. शाहरुख खानच्या मुलावरची कार्यवाही होती ती सुटबुद्धी, ते असं आहे की आता एखाद्या ठिकाणी 30,000 कोटीचं जर कोकेन बकेन काय ते सापडलं असेल तर तिकडचं लक्ष जे आहे तुमचं वळवायचं कसं काय? त्याच्यापेक्षा शाहरुख खान हा मीडियाला आणि लोकांना अधिक म्हणजे बघावासा वाटतो, त्याच्यामुळे त्या माणसाचं नावसुद्धा नाही. 30,000 कोटीचं त्या कोकेनचं काय झालं, कोणी आणलं ते कुणाचं ते ठिकाण आहे आणि ते कसं आणलं गेलं याची काहीच चर्चासुद्धा नाही. मला एक दिवस तुम्ही बोललात त्याच्यानंतर नाही, कारण ताबडतोब शाहरुख खान ते आता जे आहे अजितदादांनी जो सांगितलं ना 64 कारखाने जे आहेत हे चालवायला दिले किंवा विकण्यात आले, त्यातले 45 जे आहेत हे बीजेपी सरकारच्या काळामध्ये दिले, त्यांची पण चौकशी करा. आणि धनंजयराव मुंडे आमचे जे आहेत विरोधी पक्षनेते वरच्या हाऊसमध्ये होते, 20-25 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले, तिसऱ्या दिवशी क्लीन चिट करायला त्यांची परत एकदा माहिती काढा, क्रेडिट समय आणि मागा त्यांची सुद्धा जे आहे चौकशी झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही करताय फक्त बीजेपीचे विरोधक कोण आहेत, बोलणारे कोण आहेत, कोणाला मंत्र्याला अडचणीत टाकण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही करताय, तुम्ही काही समाजकार्य करताय काय निष्कार्य करताय अशातला भाग नाही. अतिवृष्टीमध्ये जी मदत जाहीर केली 10,000 कोटीची, अतिवृष्टीमध्ये आपण जी मदत जाहीर केली 10,000 कोटीची दिशाभूल करणारी असं भाजपने त्यांचं म्हणणं आहे. काय दिशाभूल, पैशाची कशी दिशाभूल करणार?